अनेक आमच्या नगर जिल्ह्यामधील राष्ट्रवादीच्या लोकांबद्दल वेगवेगळ्या वावड्या ह्या गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहेत की ह्या पक्षात जाणार त्या पक्षात जाणार तशाच प्रकारच्या वावड्या या आमच्याबद्दल देखील दरवेळेला काही ना काही नवीन चर्चा आपल्याला ऐकायला मिळतात आणि त्या ऐकायला मिळतात तर फक्त ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि मग आमच्यासारख्या कुठंतरी कोणाला लोक भेटले की ते दाखवत सोशल मीडियावर अशी बातमी आली पण नशीब सोशल मीडियावरती आपण ह्या अशा बातम्यांच्या बाबतीमध्ये किती विश्वास ठेवायचा आहे आपण प्रत्येकाने खरं तर हे चर्चेचा भाग आहे पण कुठल्याच पक्षा पद्धतीने या अशा बातम्यांना कोणी धारा देऊ नये आणि जे वेगवेगळ्या पक्षात कोणी जाणार आमच्यासारखे जाणार ह्या वावड्या आहेत त्यामुळे आपण तिच्या कुठलेही कोणाला भेटले कोणाकडे गेले या अशा प्रकारची कुठलीही बातमी खरी नसून त्याला आपण पुढे कोणी महत्त्व देऊ नये हेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो. गेल्या काही दिवसापूर्वीच ही म्हणजे मागच्या 2014 देखील या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून या नगरमध्ये आमदार झालेलो आहे आणि आताही गेल्या काही दिवसापूर्वीच लोकसभेची निवडणूक झाली. माझ्यासारख्यासाठी या ठिकाणी पवारसाहेबांनी आपण जर पाहिलं तर प्रत्येक ह्या विधानसभा मतदारसंघामध्ये म्हणजे ते नगर शहरामध्ये देखील असेल तर तालुक्यामध्ये असेल प्रत्येक ठिकाणी सभा घेतल्या त्यामुळं आपण ह्या फार बातम्यांना कारण की आता म्हणजे इथं 3 आमदार आहेत राष्ट्रवादी तिन्ही बाबतीमध्ये देखील चर्चा होती पहिले दोघांमध्ये आली नंतर माझ्या बाबतीत देखील ही काही लोक सुरू करतात तर हे सुरू करणारे त्यांचेच लोक असतात त्याच पक्षाचे लोक असतात मग असं दाखवायचं की म्हणजे आम्हीच ते चर्चा त्यांनी सुरू करायची आणि नंतर परत असं दाखवायचं की आम्ही कुठेतरी आता त्याच्यामध्ये विरोध करतो आहे मग असं करतो आहे स्वतःचं मत वाढून घ्यायचं पण आता ते गेले आणखी दिवस झाले तर आपण पाहतो आहे की त्यांचा प्रयत्न असतो की माझं नाव घेतल्याशिवाय कुठलंच म्हणजे सकाळपासून तर रात्री झोपेपर्यंत माझं नावच म्हणजे प्रत्येक ठिकाणी त्यांचे सोशल मीडियाचे जरी पेज पाहिले आता मला दाखवतात मी तर अजून काही ते सोशल मीडियावरती फार नसतो पण कोणीतरी भेटलं की दाखवतं पण ते लोक ते सोशल मीडियावर करणारे सुद्धा लोक जर तुम्ही पाहिले त्यांना वेळ मोकळा असतो त्याच्यामध्ये दिवसभर सोशल मीडियावर असतात त्यांच्याकडे काम कमी आणि फोटोचं काम जास्त असतं सोशल मीडियावरती जास्त फिरतात ते त्याच्यामुळे आपण ठरवा या लोकांना किती महत्त्व द्यायचं किंवा निश्चित रूपाने ह्या सगळ्या खोट्या वावड्या आहेत त्याला आपण काही फार महत्त्व देऊ नये विकासात्मक कामाला आपण प्राधान्य द्यावं.